विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी समृद्धी सोनकांबळे। अखेरचा नराधम पीआय शीतल कुमार बल्लावर गुन्हा दाखल करावा याकरिता पीडित महिलेने एसपी ऑफिसला दिले निवेदन। जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे। सविस्तर वृत्त। पीआय शीतल कुमार बल्लाळ यांच्या अडचणीत वाढ। अखेर त्या नराधम पीआय शीतल कुमार बल्लाळवर गुन्हा दाखल करावा याकरिता पीडित महिलेने जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे 4 पानांची तक्रार दाखल केली। मागील 2 महिन्यापूर्वी गोंदी पोलीस स्टेशनचे पीआय शीतल कुमार बल्लाळ यांच्याविषयीच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या। पीआय शीतल कुमार बल्लाळ यांचा रायटर संदीप राठोड यांनी आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पीआय शीतल कुमार बल्लाळ यांनी केलेल्या नीच कृत्यामुळे न्यायासाठी तो धडपडत होता। पीआय शीतल कुमार बल्लाळ यांचा रायटर संदीप राठोड यांच्या पत्नीशी शीतल कुमार बल्लाळ यांनी केलेले कारनामे तो सातत्याने सोशल मीडियावरती सांगत होता। अखेर आज पीआय शीतल कुमार बल्लाळ यांचा रायटर संदीप राठोड यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून पीआय शीतल कुमार बल्लाळ वरती गुन्हा दाखल करावा याकरिता स्वतः हजर राहून 4 पानांची तक्रार दाखल केली आहे। माझ्या घरात येऊन माझा हात पकडला व माझा विनयभंग केला असल्या संदर्भात संदीप राठोड यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 4 पानांच्या तक्रारीत म्हटले आहे। पीआय शीतल कुमार बल्लाळ यांच्या अडचणीत वाढ झाली असून माझा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोपही संदीप राठोडच्या पत्नीने केला आहे। अशा या स्त्री लंपट बैलवेड्या लिंग पिसट स्वतःला हभप म्हणून वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करणाऱ्या पीआय शीतल कुमार बल्लाळ यांच्याविषयीच्या 2 महिन्यात प्रसारित झालेल्या न्यूज चॅनलवरील लिंक यूट्यूब चॅनलच्या कमेंट्स बॉक्सवर आम्ही प्रसारित करत आहोत। पीआय शीतल कुमार बल्लाळ यांना कधी अटक होणार हेच पाहणे गरजेचे असून जालना जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।